बीडमध्ये धस गटाच्या पाच सदस्यांना मतदानाचा अधिकार खंडपीठाने नाकारला असून बीडच्या जेडपीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीचा सस्पेन्स वाढला आहे बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष येत्या चार तारखेला निवडले जाणार आहेत मात्र यावेळी होणारे मतदान हे गुप्त पद्धतीनं घ्यावं आणि यावेळी निवडलेले अध्यक्ष उपाध्यक्ष यांची नावं बंद लिफाफ्यात ठेवावीत ती नावे तेरा तारखेनंतर जाहीर करावी असे आदेश आज औरंगाबाद खंडपीठाने दिले यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या आमदार धस कुटुंबाच्या पाच अपात्र सदस्यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला शिवाजी पवार अॅडव्होकेट प्रकाश कवटेकर अश्विनी जरांगे संगीता महानूर आणि मंगल डोईफळे बंदीच्या कायद्याने अपात्र झालेल्या सदस्यांच्या मतदानाचा अधिकाराच्या या संदर्भात आज औरंगाबाद और खंडपीठात या संदर्भात सुनावणी होती यावेळी हायकोर्ट म्हणाले की जिल्हाधिकाऱ्यांनी आणि ग्रामविकास मंत्र्यांनी अपात्र ठरवलेल्या त्या पाच सदस्यांना कुठलाही रिलीफ देता येणार ना नाही चार तारखेला होणारी अध्यक्षपदाची निवडणूक त्याच दिवशी होईल